ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। काही दिवसांपूर्वी धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शहापूर तालुक्यातील लेनाड बुद्रुक साखरपाडा येथे राहणारा एक झोपडीत पोहोचले। त्यावेळी त्या आजीचे दुःख प्रतिष्ठानाने जाणून घेतले व तिला झोपडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते। अनेक पत्रकार बांधवांनी बातम्याही प्रसिद्ध केल्या होत्या। त्यानंतर सुभाषदादा पवार यांचे खासगी स्वीय सहाय्यक तथा पत्रकार हरीशदादा साबळे यांनी पुढाकार घेत धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सचिव गणेश ढोंडू चौधरी, प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख पंढरनाथ ढमके व सामाजिक कार्यकर्ते रवी साबळे यांच्यासह ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांची भेट घेऊन त्या बेघर आजीची परिस्थिती सुभाषदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली। यावेळी दादांनी लवकरच आपण त्या आजीला घरकुल देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील फरडे यांनी।